आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचं, इंटरनेट, सॅटेलाइट आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने मानवाने सर्वच क्षेत्रात मोठं परिवर्तन घडवून आणलंय। नवीन तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या साधनांमुळे जगातील कुठल्याही व्यक्तीशी आपण संपर्क साधू लागलो। एवढंच नव्हे तर आपण चंद्राच्याही पलीकडे मंगळावर पृथ्वीप्रमाणेच नवं जग निर्माण करण्याची मनीषा घेऊन वावरत आहोत। हे सर्व कशासाठी? तर आपल्याला सुखी समृद्ध जीवन जगता यावं याकरिता। मात्र हे सर्व करताना आपण आपलं नातेसंबंध, नीती, अनीती याचा कुठचाही विचार न करता केवळ भौतिक सुखांच्या मागे धावतो। सर्व काही हस्तगत करूनही आपल्या आयुष्यात काहीतरी उणं असल्याची भावना आपल्या मनाला बोचत राहते आणि मग यातूनच आपण मंदिरांना देणग्या देतो, धार्मिक कार्यक्रम आयोजित करतो। या धावपळीत आपण सर्व काही हरवलंय। आज आपला समाज विकृत झालाय, त्याचं स्वास्थ्य हरवलंय, समाजातील लालसा वाढीस लागली आहे, वाढता भ्रष्टाचार, जीवघेणी स्पर्धा, यातूनच होणारं मानसिक खच्चीकरण आणि मग अशाच विकृत संस्कृतीत रोजच्या जीवनातून रिलॅक्स होण्यासाठी रेव पार्ट्या, डिस्को क्लबमध्ये जाणं, नशेमध्ये तर्र होऊन नाचणं, यासोबतच दहशतवादरूपी राक्षसाचं भय। माणूसच माणसाचा घात करायला निघालाय कशासाठी? तर एका दमडीसाठी, जी भारतीय समाजव्यवस्था धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या आदर्श मूल्यांवर आधारित होती, त्याच समाजव्यवस्थेला आज या युगानं मोठं आव्हान दिलंय। आपण मूल्यहीन माणसांची जंगलं उभारली तर नाही ना, असा प्रश्न या ईश्वराला पडावा अशी परिस्थिती या 21व्या शतकात निर्माण झालीय, याचे आपणही साक्षीदार आहोत। 18व्या शतकातही अशीच परिस्थिती होती। आपला देश पारतंत्र्यात होता, ब्रिटिशांकडून अत्यंत तुच्छतेची, गुलामाची वागणूक भारतीयांना मिळत असे। केवळ ख्रिश्चन मिशनरीज या मानवजातीचं कल्याण करू शकतात नव्हे तर त्यासाठीच आमचा जन्म झालाय, असा संदेश देश ख्रिश्चन मिशनरी भारतभर फिरत होते। भारतीयांना तुम्ही हीन, दीन, तुच्छ म्हणून हिनवत होते, सर्वतोपरी खच्चीकरण करत होते। यामुळं भारतीय समाजाला एक प्रकारची ग्लानी आली होती। त्या ग्लानीतून संपूर्ण भारताला जागे करून स्वसामर्थ्याची, अस्तित्वाची जाणीव निर्माण करून दिली ती स्वामी विवेकानंदांनी। शतकानुशतके अलग पडलेल्या भारताला पुन्हा आंतरराष्ट्रीय विचार प्रवाहामध्ये आणून सोडण्याचं कार्य स्वामी विवेकानंदांनी केलं। वार सोमवार 12 जानेवारी 1863 साली स्वामी विवेकानंदाचा जन्म मकर संक्रांतीच्या शुभदिनी झाला। एका अर्थानं हजारो वर्षाचा अंधकार दूर करण्याकरिता अविरत तळपत राहणाऱ्या एका मानवरूपी सूर्याचा जन्म झाला। स्वामी विवेकानंदाचे आयुष्य जेमतेम 40 वर्षाचे, परंतु या अल्पशा काळामध्येच विवेकानंदांनी संपूर्ण मानवजातीला त्याच्या ठाई असलेल्या ईश्वरी अंशाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला। नव्हे तर तो त्यांचा शिकवणुकीचाच गाभा होता। ते म्हणत, ईश्वराचे पुत्र तुम्ही, तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र, पूर्ण, तुम्ही या मर्त्यभूमीवरील देवता, तुम्ही पापी, अशक्य। मानवाला पापी म्हणेच महापाप, विशुद्ध मानवात्म्यावर तो मिथ्या कलंकारोप मात्र आहे। बंधूंनो, तुम्ही सिंहस्वरूप असूनही स्वतःला मेषतुल्य का समजता? उठा मृगराजांनो, उठा आणि आपण मेंढरे आहोत हा व्रताभ्रम झाडून टाका। तुम्ही जरामरण रहित, मुक्त आणि नित्यानंद स्वरूप आत्म आहात। तुम्ही जड नाही, तुम्ही देह नाही, जड तुमचा दास, तुम्ही जडाचे दास नाही। 1893 शिकागोतील जागतिक सर्वधर्म परिषदेतील व्याख्यानाने स्वामी विवेकानंदाच्या प्रचार कार्याचा श्री गणेशा। बंधू आणि भगिनीनो या दोन शब्दावरच काळ्यांचा प्रचंड कडकडाट व्हावा, यात विशेष ते काय? सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, इट फिल्स माय हार्ट विथ जॉय अनस्पीकेबल। तर संपूर्ण मानवजातीला आपण एकच आहोत हा विश्व बंधुत्वाचा संदेश या महामानवाने दिला। ते म्हणतात, ईश्वराची उपासना करण्यासाठी एखादी प्रतिमा तुम्ही खुशाल निर्माण करा, पण तिच्याही पेक्षा कितीतरी अधिक चांगली प्रतिमा
आधीचीच अस्तित्वात आहे आणि ती श्रेष्ठ प्रतिमा म्हणजे मनुष्य, जिवंत माणूस, ही परमेश्वराची सजीव चालती बोलती प्रतिमा होय. आपले भाग्य आपल्याच हाती आहे, इतरांना दोष देणे हे केवळ व्यर्थ आहे, स्वामी विवेकानंद म्हणतात. जीवन ही एक अतिकठोर वस्तुस्थिती आहे, ते अगदी वज्रासारखे दुर्भेद्य असले तरी त्यातून धैर्याने मार्ग काढा. ते कितीही दुर्भेद्य असले तरी आत्मा त्यापेक्षा अधिक शक्तिमान आहे. तुमच्या कर्मफलांची जबाबदारी वेदांत लहान सहान देवदेवतांवर लुटीत नाही. वेदांत घोषणा करतो की त्या साऱ्यांसाठी तुमचे तुम्हीच जबाबदार आहात. स्वतःच्या भाग्याचे तुम्ही स्वतःच विधाते आहात. स्वतःच्या भल्याबुऱ्या कर्माचेच बरे वाईट परिणाम तुम्ही भोगत असता. स्वतःच स्वतःच्या डोळ्यापुढे हात धरून तुम्ही अंधार अंधार म्हणून ओरडत असता. हात दूर करा, मग प्रकाशच प्रकाश दिसेल. तुम्ही ज्योती स्वरूप आहात. तुम्ही आधीचेच, अगदी मूळचेच पूर्ण आहात. आजचा युवक हा निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. साध्या अपयशामुळे तो अगदी हतबल होऊन जातो. या युवकांना स्वामी विवेकानंद म्हणतात, निराश होऊ नका. तुम्ही कोणतेही कर्म केलेत तरी तुमचे स्वरूप तेच राहते, ते काही बदलू शकत नाही. प्रकृती ही काही प्रकृतीला नष्ट करू शकत नाही. तुमची प्रकृती, तुमचे स्वरूप शुद्ध आहे. ते लाखो युगे दडलेले का असेना, अखेर ते विजय होऊन प्रकट होणारच. म्हणून अद्वैत हे प्रत्येकाला आशावादी बनवते, ते कुणाला निराश बनवित नाही. स्वामी विवेकानंदांनी आपल्या कार्यात आरंभ केला तो सर्व धर्म परिषदेपासून. अमेरिका आणि इंग्लंड या देशात स्वामीजी 4 वर्ष राहिले. त्या दरम्यान त्यांनी परकीयांना व्यावहारिक आणि वैश्विक अध्यात्माची शिकवण दिली, वेदांताचे खरे स्वरूप पटवून दिले, धर्माचे स्वरूप उलगडून दाखविले. ते म्हणत, धर्म ही अशी वस्तू आहे की जिच्यामुळे पशुचे मनुष्यात आणि मनुष्याचे ईश्वरात रूपांतर होते. धर्माचे रहस्य प्रत्यक्ष आचरणात आहे, शुष्क मतवादात नव्हे. तुम्ही स्वतः चांगले व्हा, दुसऱ्याचे चांगले करा. समग्र धर्म यातच साठवलेला आहे. ज्यांची शरीरे इतरांची सेवा करता करता नष्ट होतात ते खरोखर भाग्यवान होत. तदनंतर स्वामीजींनी भारतात 5 वर्ष प्रचार कार्य केले. आपला संदेश पुढे नेण्यासाठी, कार्याला अधिक गती देण्यासाठी रामकृष्ण संघाची उभारणी केली. 4 जुलै 1902 रोजी त्यांनी इहलोकीची यात्रा संपविली. प्रत्येक मानवाच्या अंतर्यामी असलेल्या ईश्वरी अंशाची जाणीव करून देणे हाच त्यांच्या साऱ्या शिकवणुकीचा प्रधान गाभा होता. या शिकवणुकीशी जर माणूस एकरूप झाला तर त्या क्षणी त्याचे चारित्र्य सखोल आणि विशाल होईल. स्वामी विवेकानंद आजीवन युवक होते. युवा वृत्ती प्रवृत्तीचा तो यथार्थ आविष्कार होते. स्वामीजी उभे राहतात त्यातून तारुण्य ओसंडून वाहते. त्यांची कृती ही तारुण्याला साजेशीच घडते. म्हणूनच स्वामी विवेकानंद हा सप्ताक्षरी मंत्र आजही युवा चेतना जागृत करतो. युवकांना स्वामीजी आवाहन करतात, बल हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू. हे एक महान सत्य आहे. बल हे सुख आहे, चिरंतन व शाश्वत जीवन आहे. दुर्बलता म्हणजे सतत दुःख कष्ट, दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. आपले मज्जातंतू शक्ती संपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू व पौलादी मज्जातंतू हवे आहेत. आपण पुष्कळ दिवस रडलो, आता रडणे पुरे. आता आपल्या पायावर उभे रहा व मनुष्य बना. आसान नहीं मंजिल, मुश्किल से गुजरना है, खतरों से खेलना है, गिर गिर के संभलना है.